नेक्स्ट महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी धम्मशील सावंत. आज आपण पिंपरी चिंचवड दापोडी या ठिकाणातून थेट प्रक्षेपण करतो आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारार्थ दापोडी येथून भव्य दिव्य अशी रॅली मोटरसायकल रॅली या ठिकाणी निघत आहे. आपल्या सोबत या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्र थेट प्रक्षेपणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत राजाराम पाटील हे आपल्यासोबत थेट या ठिकाणी जोडलेले आहेत. सर, आज या ठिकाणी बहुजन आघाडीची रॅली आहे. सर्व कार्यकर्ते तळागाळातील कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. कशा पद्धतीचा मतदारसंघामध्ये प्रतिसाद आहे आज या मोटरसायकल रॅलीमध्ये? तरुणांचा उत्स्फूर्त असा सहभाग आहे. काय परिणाम होईल? परिणाम म्हणजे आमचा विजय होणार. ही 70 वर्षामध्ये जे आम्हाला त्रास दिलेल्या लोकांनी त्या त्रासाला उत्तर देण्याचं आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की महाराष्ट्रातली जमीनदारी सरंजामी आणि घराणेशाही उद्ध्वस्त करण्यासाठी तरुणी आहे आणि आम्ही उद्ध्वस्त करणार. आणि या रॅलीच्या रूपाने आम्ही दाखवून देतोय. मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव आमच्या इथे आलेले आहेत आणि आमचे सगळे पत्रकार तुम्ही पाहिलेत तरी लक्षात येईल की रॅली पण वंचितांची आहे आणि पत्रकार पण वंचित आहेत आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो. पार्थ पवार आहेत, रंग बारणे आहेत आपल्या समोर. आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नेतृत्व करताय, त्यांना आपण कशी फाईट कराल? ही फाईट ही आमची सगळी जी माणसं आहेत म्हणजे वंचित माणसं आहेत ते फाईट करतायत. त्यांची फाईट हे बघा, ह्या आमच्या ताई आहेत, मावश्या आहेत, यांच्याशी आहे आणि यांच्याशी फाईट काय करणार? म्हणजे गरिबांच्या प्रामाणिकपणासमोर श्रीमंतांचे चांदीचे सोन्याचे चमचे टिकणार नाहीत, लोक फेकून देणार ते. जी काही संकल्पनेतून त्यांच्या संकल्पनेतून वंचित बहुजन आघाडीचा पर्याय या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आता नुकत्याच निवडणुका देखील 23 तारखेला पार पडल्या, 29 तारखेला रायगडमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीचा प्रतिसाद होता आणि तशाच पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळेल का? प्रश्नच नाही. जे महाराष्ट्रातल्या वंचितांचं जे सगळ्यात मोठं रणकंदन आहे ते मावळमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सगळे मावळे आहेत आणि हे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं आणि वंचितांचं राज्य या निवडणुकीत आणून दाखवलं याचं चिन्ह. रंग बारणे यांची कारकीर्द आणि पार्थ पवारांचं आता पहिल्यांदा ते निवडणुकीला सामोरे जातात, तर लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं? श्रीरंग बारणे मागच्या काळामध्ये सत्तेपर्यंत कधी गेले नाही. ज्यासाठी खासदार असतो कायदे निर्मितीसाठी, ते खासदारकीचं काम त्यांनी केलंच नाही. कॉन्ट्रॅक्ट घेणं म्हणजे सगळ्या प्रकारची सफाई कामगारांपासून JCB पर्यंत कॉन्ट्रॅक्टच्या पलीकडे त्यांना काय आलं, त्यांनी कंत्राटदार व्हावं. राहिला प्रश्न पार्थ पवारांचा, त्यांना अजूनही बोलता येत नाही. गरिबांची मुलं सुद्धा आमची पटपट पटपट बोलतात, त्यांनी बालवाडी जॉईन करावी. स्थानिक राष्ट्रीय असे कोणकोणते मुद्दे असतील, वंचितांचे प्रश्न असतील की इतरांचे प्रश्न असतील, कोणकोणत्या प्रमुख मुद्द्यांवर प्रश्नांवर आपला लढा? शिवसेना भाजप तिथे राष्ट्रवादाचा प्रचार करते, शरद पवार पण राष्ट्रवादाचा प्रचार करतात. आमचं असं म्हणणं आहे, आमची जी झोपडी आहे त्या झोपडी कालची जमीन हेच आमचं राष्ट्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. पहिलं आम्ही आमच्या घराचा हक्क घेणार, कसल्या जमिनींचा हक्क घेणार, महारवती जमिनी आमच्या ज्यांनी ज्यांनी लुटल्या त्यांना ॲट्रॉसिटी लावणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की आमच्या शिक्षणाचा अधिकार आहे, 100% शिक्षणाचा खर्च सरकार करणार आहे, आमचं अभिवाचन आहे. आणि त्याच्यानंतर आरोग्य असेल, रोजगार असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार. आणि मी खास करून या दापोडीतल्या मतदार बंधूंना सांगेन की या देशातल्या सत्ताधाऱ्याने आम्हाला लुटलेलं आहे. आता याच्यापुढे आमच्या उरणच्या समुद्रमार्गे आम्हाला जगाकडे जायचं आहे, श्रीलंकेला जायचं आहे, इजिप्तला जायचं आहे आणि प्रचंड श्रीमंत आहे. जगाला सांगायचं आहे की आम्ही लोक या देशाचे खरे मालक आहोत, खरे पराक्रमी लोक आहोत हे दाखवून देण्यासाठी जैन पेटीच्या मार्गाने जो व्यापार आम्ही करत आहोत त्यामध्ये इथली गरिबी 100% हटणार आहे हे सुद्धा मी सांगतो. या देशातले जे शहीद आहेत किंवा पोलीस आहेत यांच्यावर त्यांच्यावर मुक्ता फळं साध्वी सिंग सारखे काही आता त्यांना उमेदवारी भाजपाकडून मिळालेली आहे भोपाळमधून, तर ते मुक्ता फळं उदळली जातात कशा पद्धतीनं देशाची वाटचाल? बघा, या देशामधल्या उच्चवर्णीयांनी कधीच कुठलं निर्मिती करण्याचं काम केलं नाही, कष्टाचं काम नाही केलं. आमच्या इथल्या लोकांचे चेहरे जरी पाहिले ते कष्टकरी लोक आहेत. या साध्वी वगैरे आहेत हे सगळे शब्द खोटे आहेत. साध्वी बिध्वी आता ह्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही.
हे जर खरोखर साध्वी लोक असती तर हेमंत करकरे सारख्या पराक्रमी माणसाचा अपमान यांनी केला नसता। त्याच्यामुळे उच्चवर्णीय जे लोक आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडून देशाला कधी अपेक्षा नव्हती। 85% ओबीसी एससी एसटी आणि मुस्लिम बांधवांनी भारताला घडवलेलं आहे, ख्रिश्चनांनी घडवलेलं आहे आणि म्हणून आमच्या हक्कांची लढाई आम्ही लढू। आणि या 2019 निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की सत्ता लढण्याने घरी बसवायचा आणि वंचितांचं राज्य आणणार आहे। त्यामुळे साध्वी विधी कुठे दिसणार पण नाहीत, कुठे टीव्हीवर पण दिसणार नाही, कुठे दिसणार नाही। त्या खरोखर साध्वी असतील तरी तप करावी वनामध्ये जाऊन, इथे उगाच बडबडू नये। आईवांच्या हाताला काम आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी आपलं पुढचं काय असं ध्येय असणार आहे, कशा पद्धतीची भूमिका आपली असणार? बघा, आमचा जो बहुजन समाज आहे तो आज वंचित आहे, पण या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बांधले, ते वडार असतील, बाकीचे कोरीव काम करणारे लोक असतील, याच कुंभाराने महाराष्ट्र घडवला आणि या शेतकऱ्यांनी नांगर धरला। या कधी देवेंद्र फडणवीसने कधी नांगर नाही धरला आहे, शरद पवारांनी कधी नांगर धरलेलं नाही, राहुल गांधींनी कधी नांगर धरला नाही। नांगर बनवणारे, नांगर धरणारे, पेरण्या करणारे सगळे आम्ही लोक आहोत। मग आता 85% लोकांचा देश आहे, कष्टकऱ्यांचा देश आहे, तुमची सत्ता डोक्यावर आम्ही कशाला, देश आम्हीच आलो। तुम्ही आता रिटायर्ड व्हावं, कुठं जायचं, इंग्लंड अमेरिकेत कुठं जायचं तिकडे जा, या देशामध्ये आमचा कारभार आम्ही करू। गरज असली तर वृद्धाश्रम तुमच्यासाठी काढू आणि तिथे राहा। काय आव्हान कराल सध्या जनतेला? माझं हेच आव्हान की आमची जी मतं आहेत ती निश्चित आहेत, म्हणजे आमचे सगळे वंचित घटक आहेत तेच मतदार सगळ्या पक्षांचे होते, ते आता वंचित बहुजन आघाडीकडे आहेत, आम्ही ते जिंकणारच। परंतु या देशामध्ये अशा प्रकारचं न्यायाचं वातावरण बनवणं हे आपलं काम आहे। आपल्याकडे मोबाईल आहेत, आपल्याकडे फोन आहेत, आपण हे फोन कॉल्स आहेत ते प्रत्येक आपल्या दुसऱ्या मतदारांना केले पाहिजे, सांगितलं पाहिजे की मतदान हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि ओबीसी आमचे नेते आहेत, यांच्याकडे बघून आपण करायचं आहे आणि त्यांच्या पाठोपाठ राजाराम पाटलांसारखे छोटे छोटे नेते आहेत त्यांना आपण पाहायचं आहे। आमचे नेते प्रामाणिक आहेत आणि म्हणून सांगतो की टीव्हीला जाहिराती देणं, तुमच्या फोन कॉलसाठी करोडो रुपये खर्च करणे, यापेक्षा माणूस म्हणून आपण कॉल केला, प्रत्येकाला कॉल केला तर निश्चित आपला विजय होईल। आणि समोरच्या लोकांना पण सांगा, शत्रुपासून तुम्ही गप्प बसा, तुम्ही घराणेशाहीमध्ये सत्ता आजोबांनी, पुतण्यांनी, आत्यांनी, ताईनी, काकूनी सगळ्यांनी भोगली, पण तुम्हाला काय लोकांचं भलं करता आलं नाही। आता सत्ता आम्ही हातात घेतो, आता आमच्या आडवं येऊ नका, ही आमची विनंती। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तरुणांची रॅली या ठिकाणी निघत आहे, तरुणांमध्ये एक उत्स्फूर्त असा जोश आहे, तरुण तरुणी महिला आबालवृद्ध सारेच या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। निमित्त आहे ते वंचित बहुजन आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचाराची रॅली या ठिकाणी रॅली देखील आपण या ठिकाणी महाराष्ट्रावर आपण करणार आहोत। वायूसाठी पिंपरी चिंचवड दापोडी संबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा।